धर्मोदय बौद्ध विहार कबीरनगर उस्मानपुरा येथे सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघातर्फे मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी भीमराव मुगदल, शांतीलाल गायकवाड, पाणीपुरवठा अभियंता सुनील खंडारे, बाबासाहेब सरवदे, GST अधीक्षक बंडू मंडपे, मनोज वाहुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रम प्रसंगी सर्व उपस्थित लहान मुलांना, मुलींना, उपासक आणि उपासिकांना बौद्ध वंदनेचे आणि धम्म संपदा या मासिकाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सुरेश शिंगारे यांनी परिश्रम घेतले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चेतन गाडे यांनी केले. आज धर्मोदय बुद्ध विहार उस्मानपुरा कबीरनगर या भागामध्ये सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघ आणि या विहाराचे ट्रस्टी, या विहारामध्ये आणि आजूबाजूला राहणारे उपासक आणि उपासिका यांच्यामार्फत सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघाच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर अशी धम्मदेशना, बुद्धवंदना, धम्मवंदना आणि संघवंदना घेण्यात आलेली आहे. वर्षवासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर या पवित्र क्षणी उस्मानपुरा येथील संपूर्ण नागरिक, उपासक, उपासिका हे उपस्थित होते. तसेच सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघाचे सर्व समन्वयकही अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी उपस्थित होते. आम्हाला अतिशय आनंद झाला की या विहारामध्ये छोटेखानी विहार आहे, परंतु डबल मजली इमारत आहे, अतिशय सुंदर असं विहार आहे. या विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आणि पुतळाही ठेवण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर अशी विहाराची मांडणी तसेच बांधकामही असून या सगळ्या परिसरामध्ये या विहारामधून अतिशय सुंदर असं काम होत आहे. बालक, बालिका, उपासक, उपासिका यांना बुद्धाच्या माध्यमातून, बाबासाहेबांच्या विचारातून काही विचार या ठिकाणी मांडण्यासाठी आम्ही निमंत्रित केलेले सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघ या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आम्हाला बुद्धाच्या आणि बाबासाहेबाच्या संदर्भामध्ये अत्यंत सखोल अशी माहिती आम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी खरं म्हणजे वर्षावास हा चालू आहे आणि वर्षावासच्या निमित्तानं आपल्या बुद्ध विहारामध्ये बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धांचं तत्व काय असतं आणि काय असावं या संदर्भामध्ये आम्ही हा संघ या ठिकाणी बोलवलेला होता. आणि खरं म्हणजे वर्षावासच्या निमित्तानं आम्ही प्रयत्न केला की या ठिकाणी वर्षावास चालू करावा, परंतु आम्हाला काही अडचणी बंदेजीच्या आल्या, आम्हाला मिळू शकले नाही आणि म्हणून दुसरा पर्याय आम्ही जे काही आपले बुद्धिवान आणि बाबासाहेबांचे बुद्धाच्या विचाराचे जे काही नोकरदार वर्ग आहे अशा बुद्धिवान लोकांना आम्ही प्रत्येक रविवारी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून जेणेकरून या परिसरातील लहान मुलं, मुली, महिला, पुरुष यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं याच माध्यमातून आम्ही या बुद्ध विहारामध्ये हा संकल्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे.